आणि आता जाऊया एका वेगळ्या बातमीकडे. या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये लखनौमध्ये काल एक वेगळाच गोंधळ सुरू होता. गेले अनेक दिवस ज्याची केवळ चर्चा होती ते प्रत्यक्षात घडलंय. जगभरामध्ये दहशत माजवणारा खुंखार अतिरेकी आणि आयसिसचा म्होरक्या अबू अल बक्र बगदादीची पावलं आपल्या देशात उमटलेत. लखनौमध्ये मारला गेलेला अतिरेकी हा आयसिसचा हस्तक असल्याचं समोर आलंय आणि यामुळे आयसिसचं एक मॉड्यूल उद्ध्वस्त झालं असलं तरी धोका अद्याप टळलेला नाहीये. देशात आयसिसच्या अतिरेक्यांचा पहिला हल्ला, भारतात दहशत माजवण्याचे बगदादीचे आदेश, एटीएसनं उधळला आयसिसचा टेरर प्लॅन, 12 तास देशाला वेठीला धरणारं एन्काउंटर, आयसिसच्या भारतीय अतिरेक्यांची डेंजर डायरी. देशात पहिल्यांदाच आयसिसच्या अतिरेक्यांनी थेट हल्ला केला आणि पहिल्यांदाच बगदादीचा एक बडा दहशतवादी एन्काउंटरमध्ये मारला गेला. बगदादीच्या अतिरेक्याला उत्तर प्रदेश एटीएसनं तब्बल 12 तासांच्या चकमकीनंतर कंठस्नान घातलं. देशात मोठा घातपाताचा कट बगदादीनं आखला होता हे त्याच्याकडे मिळालेल्या साहित्यावरून स्पष्ट होत आहे. हा आहे आयसिसचा ठार झालेला अतिरेकी सैफुल्ला. अतिरेक्यांचं वेळापत्रक, 8 पिस्तुलं, 4 चाकू, 630 जिवंत काडतुसं, पासपोर्ट, स्फोट घडवण्यासाठी टायमर, इलेक्ट्रिक वायर्स, वॉकी टॉकी, बॉम्ब तयार करण्याचं सामान, 8 मोबाईल फोन, लोखंडी पाईप, छर्रे, भारतीय चलनी नोटा, आयसिसचा झेंडा आणि भारताचा नकाशा, एका अतिरेक्याकडे सापडलेल्या स्फोटक सामानाची ही यादी. सेल्फ रेडिकलाइज्ड थे, कहीं से इनको बाहर से एड नहीं आई थी, कोई ऐसा फाइनेंस इनके पास नहीं था. जैसा कि उन्होंने बताया कि उन्होंने खुद ही फाइनेंस, उन्होंने अपनी प्रॉपर्टीज के माध्यम से उसको जनरेट किया था और इसी का इस्तेमाल कर रहे थे, खुद अपनी पहचान बनाना चाह रहे थे. वो मैंने शुरू में जो शब्द कहा कि वो सेल्फ प्रोक्लेम्ड, ये एक मॉड्यूल है. आता आम्ही तुम्हाला सांगतोय आयसिसच्या या मोठ्या अतिरेकी हल्ल्याच्या कटाची कहाणी. आयसिसच्या भारतीय मॉड्यूलनं मध्य प्रदेशातल्या शाजापूर मधून हल्ल्याला सुरुवात केली. शाजापूरच्या हल्ल्याच्या तारा उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ मध्ये जुळलेल्या आढळल्या. मध्य प्रदेश पोलीस आणि गुप्तहेरांनी उत्तर प्रदेश पोलिसांना सावध केलं. एटीएस आणि एसटीएफच्या तपासात आयसिसचा एक अतिरेकी लखनौच्या ठाकूरगंज भागातल्या हाजी कॉलनीमध्ये असल्याचं समोर आलं. याच ठिकाणी आयसिसचा अतिरेकी सैफुल्ला सोबत 12 तासांची चकमक सुरू झाली. 7 मार्चला दुपारी 3:15 हाजी कॉलनीतल्या घराला फीस स्पेशल कमांडोंनी वेढा दिला. जवानांनी घराला वेढल्यानंतर घरातून अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. संध्याकाळी 4:55 पोलिसांनी या घरामध्ये अश्रुधूर सोडला. अश्रुधूर सोडल्यानंतरही अतिरेकी शरण येण्यास तयार नव्हता, एन्काउंटर सुरूच होतं. संध्याकाळी 5:10 अतिरेक्याचं नाव सैफुल्ला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सैफुल्लाला पुन्हा एकदा शरण येण्याचं आवाहन केलं, मात्र त्यानं ऐकलं नाही. संध्याकाळी 5:30 प्राण गेला तरी चालेल, पण शरण येणार नसल्याचं सैफुल्लानं कमांडोंना सांगितलं. संध्याकाळी 6:15 जवानांनी अतिरेकी असलेल्या खोलीत मिरची बॉम्ब फोडला. मिरची बॉम्ब फेकल्यानंतर अतिरेकी आता हैराण झाला असल्याचे संकेत पोलिसांना मिळू लागले. संध्याकाळी 7:15 अतिरेक्यानं पुन्हा गोळीबार केला. एटीएसच्या जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. यात सैफुल्ला जखमी झाला असावा असा संशय आला. संध्याकाळी 7:35 अंधार पडल्यानंतर पोलिसांनी जनरेटर मागवला आणि ऑपरेशन सुरू ठेवलं. सैफुल्ला अंधाराचा फायदा घेऊन पळून जाईल अशी भीती एटीएसला होती, त्यामुळे चारही बाजूंनी मोठे दिवे लावून सुरक्षा वाढवण्यात आली. 9:40 देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला. रात्री 10:15 दोन्ही बाजूंनी पुन्हा गोळीबार सुरू झाला. रात्री 11:20 सैफुल्लाला शरण येण्याचं आवाहन केलं जात होतं. अखेरच्या क्षणापर्यंत पोलीस आणि एटीएसचे अधिकारी अतिरेक्यानं शरण यावं यासाठी प्रयत्न करत होते, मात्र तो बाहेर यायला तयार नव्हता. 3:00 सैफुल्लाला कंठस्नान झालं. अखेर 12 तासांच्या चकमकीनंतर आयसिसचा अतिरेकी सैफुल्ला मारला गेला होता. बात निकल करके आ रही है कि भोपाल में कल सुबह एक भोपाल के पास एक ट्रेन में कल सुबह ब्लास्ट हुआ था. उस ब्लास्ट में यहाँ इस मकान में रहने वाले 3 लोग डायरेक्टली इन्वॉल्व थे और सैफुल्ला
जो कि मुठभेड़ में रात को मारा गया, इस ग्रुप का एक सक्रिय मेंबर है। बॉम्ब्स यहीं पे तैयार किए गए थे और यहां से ले जा करके भोपाल के पास ट्रेन में डाल दिए गए थे। सैफुल्लाला ठार केल्यानंतर देशभरात अनेक शहरांमध्ये आयसिसच्या संशयितांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली। आयसिसचं भारतीय मॉड्यूल देशासाठी नवा धोका असल्याचं या घटनेमुळे अधोरेखित झालंय। कानपूरहून मोहम्मद उजैर आणि अमिता पारुलसह विवेक तिवारी, झी मीडिया, लखनऊ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।